ताज्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. तासगाव तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी राष्ट्रवादीची सरशी. 39 ग्रामपंचायतीत 19 जागी राष्ट्रवादीचा दावा. 9 ठिकाणी भाजपची सत्ता. तर उरलेल्या 11 ठिकाणी गावातील संमिश्र पॅनल विजयी. आळते कवठे एकंद येळावी येथे धक्कादायक निकाल. निवडणुकीपूर्वी 3 ग्रामपंचायती बिनविरोध सत्ता मिळवल्यानंतर निवडणुका लागलेल्या 36 पैकी 19 ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुमनताई पाटील यांच्या समर्थकांनी कब्जा केला आहे. भाजपच्या ताब्यातील 6 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने झेंडा फडकवला तर राष्ट्रवादीच्या ताब्यातील 3 ग्रामपंचायतीवर भाजपने झेंडा फडकवला. मांजर्डे येथे भाजपला एकही जागा जिंकता आली नाही तर तिकडे कवठे एकंद येथे भाजपने शेकापच्या मदतीने आपली निर्विवाद सत्ता आणली. तर परवाच क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मैदानातच मरण पावलेले ढवळीचे उपसरपंच अतुल पाटील मरणोत्तर 57 मतांनी निवडून आले आहेत. गाव वाईज निवडून आलेले पक्ष पुढील प्रमाणे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. निवडणूक लागलेल्या 39 पैकी कौलगे, लोकरेवाडी, नरसेवाडी या 3 गावात राष्ट्रवादीची बिनविरोध सत्ता आली. सोमवारी झालेल्या मतमोजणीवेळी मांजर्डे, सावळस, गोटेवाडी, दहिवडी, पाडळी, विजयनगर, लोढे, डोरली, कव्हाण, डोंगरसुमी, जंडी, वडगाव, राजापूर, शिरगाव, यमगरवाडी, आळते, वजरचौंडे, गौरगाव ग्रामपंचायतीमध्ये आमदार सुमन पाटील समर्थक पॅनलचा विजय झाला आहे. तर धामणी, धुळगाव, हातनोली, पेड, वाघापूर, मोराळे, बोरगाव, जळेवाडी, हातनूर या गावांमध्ये खासदार समर्थक पॅनलने बाजी मारली आहे. तर येळावी, विसापूर, ढवळी, सिद्धेवाडी, धोंडेवाडी, तुर्ची, कवठेकंत, नागाव, निंबळक या गावामध्ये संमिश्र पॅनलची सत्ता आली आहे. बिनविरोध झालेल्या नरसेवाडी ग्रामपंचायतीवर आमदार आणि खासदार समर्थक या दोन्ही गटांनी आपली सत्ता आल्याचा दावा केला आहे. तर संमिश्र पॅनल निवडून आलेल्या तुर्ची, डोरली आणि धोंडेवाडी ग्रामपंचायतीवर खासदार गटाने आपली सत्ता आल्याचा दावा केला आहे. येणाऱ्या काळात मात्र सर्वांना सरपंच आरक्षण कधी लागणार याचीच उत्सुकता आहे. संकेत पाटील, तासगाव.